मनसे अध्यक्ष सध्या नाशिकच्या दौऱ्यावर आहेत। नाशिक इथं मनसे अध्यक्ष राज ठाकरे पोहोचलेले आहेत। त्या ठिकाणी सर्व पदाधिकाऱ्यांसोबत ते चर्चा करणार आहेत आणि त्यानंतर औरंगाबादसह मराठवाड्याचा दौरा आयोजित करण्यात आलाय। राज ठाकरे सध्या ग्रामीण भागामध्ये पक्ष विस्तारासाठी प्रयत्न करणार असल्याचं पक्षाच्या माध्यमातून सांगितलं जातंय। नाशिकमध्ये राज ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये विविध पदाधिकारी पक्ष प्रवेश करणार आहेत। मनसे अध्यक्ष राज ठाकरे नाशिक दौऱ्यावर आहेत आणि त्याचीही थेट दृश्य आपण टेलिव्हिजन स्क्रीनवर पाहतो। नाशिक मध्यवर्ती कार्यालयामध्ये पक्ष प्रवेश कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय। राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसेमध्ये वेगवेगळे कार्यकर्ते पक्ष प्रवेश करणार आहेत। ग्रामीण भागात पक्ष विस्तार करण्यासाठी नवा मेगा प्लॅन मनसेनं तयार केलेला आहे। राज ठाकरेंच्या हस्ते मध्यवर्ती कार्यालयाचं उद्घाटन होणार आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत या विविध कार्यकर्त्यांचा मनसेमध्ये प्रवेश। ग्रामीण भागामध्ये पक्ष विस्तारासाठी मनसेनं नवा मेगा प्लॅन तयार केला आणि सध्या राज ठाकरे हे मराठवाडा दौऱ्यावर आहेत। औरंगाबादला ते नाशिक इथून रवाना होणार आहेत। सध्या नाशिक इथली ही थेट दृश्य आपण टेलिव्हिजन स्क्रीनवर पाहतो आहोत। नाशिकमध्ये वेगवेगळ्या कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश करून घेतला जातोय। राज ठाकरे स्वतः या ठिकाणी दाखल झालेले आहेत। नाशिक इथली ही थेट दृश्य। किंवा नाशिकमधली ही थेट दृश्य आपण टेलिव्हिजन स्क्रीनवर पाहतो। राज ठाकरेंच्या हस्ते मध्यवर्ती कार्यालयाचं उद्घाटन होणार आहे। विविध पदाधिकाऱ्यांनी मनसेमध्ये प्रवेश केला, त्याची ही थेट दृश्य आपण टेलिव्हिजन स्क्रीनवर पाहतो आहोत। काही महिला पदाधिकारी देखील आहेत, त्या राज ठाकरेंच्या उपस्थितीत मनसेमध्ये प्रवेश करतात। ग्रामीण भागामध्ये पक्ष विस्तार व्हावा यासाठी मनसेनं नवा प्लॅन तयार केलाय। नाशिक इथं विविध महिला देखील मनसेमध्ये सध्या प्रवेश करतायत। येत्या काळातल्या निवडणुकांसाठी राज ठाकरे आणि अमित ठाकरे हे नाशिकच्या दौऱ्यावर आहेत। नाशिक इथली थेट दृश्य आपण टेलिव्हिजन स्क्रीनवर पाहतो आहोत। वेगवेगळे पदाधिकारी मनसेमध्ये प्रवेश करतायत आणि यावेळी राज ठाकरेंच्या हस्ते मध्यवर्ती कार्यालयाचं देखील उद्घाटन केलं जाणार आहे। सध्या वेगवेगळे पदाधिकारी राज ठाकरेंच्या भेटीला येत आहेत। राज ठाकरे त्यांच्या गळ्यात पक्षाचा रुमाल टाकून त्यांचा पक्ष प्रवेश करून घेत आहेत। येत्या काळातल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या पदाधिकाऱ्यांचा हा पक्ष प्रवेश महत्वाचा ठरेल।